नितीन राऊतांनी मोदींच्या 15 लाखांच्या वक्तव्याची आठवण करताच विधानसभेत रणकंदन, भास्कर जाधव आणि फडणवीसांमध्ये खडाजंगी, गोंधळानंतर भास्कर जाधवांकडून माफी। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष निवड नियम बदलावरून गदारोळ, 60 वर्षापासूनच्या नियमातील बदल लोकशाहीला धरून नाही, फडणवीसांचा आरोप। महिला सुरक्षेसाठीच्या शक्ती कायद्याचं विधेयक दोन्ही सभागृहात सादर, तर येत्या 2 दिवसात विधेयकाला मंजुरी मिळणार, वर्षा गायकवाडांची माहिती। ओबीसी आयोगाला 430 कोटींच्या निधीची तरतूद, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी, याआधी सरकारकडून 5 कोटींचा निधी मंजूर। महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानना प्रकरणी विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचं निवेदन, केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी, तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा देताना दिवाकर रावतेंना दादांकडून सल्ला। मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यानं दुसऱ्याकडे चार्ज सोपवावा, चंद्रकांत पाटलांची मागणी, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदींच्या संसदेतील अनुपस्थितीवर बोट। राज्यात पारा घसरला, धुळ्यात 5.6, परभणीत 8° तापमान, तर विदर्भात रस्त्यावर झोपलेल्या दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।